सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये. स्वातंत्र्य मिळाले पण भटक्यांची गुलामगिरी अद्याप संपली नाही. जनगणनाच नसल्याने भटक्यांची भटकंती अजूनही सुरू आहे. भटक्यांतील सर्व पोटजातींनी एकत्र येत समाजहितासाठी संघटित आवाज उठवायचा आहे. येत्या काळात देशाची सत्ता भटके समाज ठरवतील असे संघटन व्हावे. पक्ष कोणताही असो, आपला संघर्ष राज्यकर्त्यांशी आहे. न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवू असा निर्धार श्री क्षेत्र मढी येथील भटका जोशी समाज सेवा संघटनेच्या राज्यव्यापी बैठकीत करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कर्जत जामखेड मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पाडणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना रविवारी मतदान यंत्र VVPAT हाताळणे तसेच येत्या येणाऱ्या तांत्रिक अडचणींची माहिती प्रशिक्षणादरम्यान देण्यात आली. यावेळी मतदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी नितीन पाटील यांच्यासह तहसीलदार गुरु बिराजदार आणि गणेश माळी यांनी निरसन केल्या. शेवगाव येथील नेवासा रस्त्यावरील ज्ञानेश्वर नगर मधील मोठ्या नाल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अन्यथा येथील नागरिकांसमवेत नगर परिषद कार्यालयावर आंदोलन करू असा इशारा देणारे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना दिले. शिक्षक वगळता इतर सवलत प्रमाणपत्र जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या 22 सर्वसाधारण बदल्यांची तयारी जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला असल्याने त्यानंतर या बदल्यांना मुहूर्त लागणार आहे. एकीकडे जिल्ह्यात टँकरची संख्या वाढत असताना दुसरीकडे ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे त्यातीलही काही जलस्रोत दूषित असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात अशा प्रकारे 25 गावांचे जलस्रोत दूषित असून त्या ठिकाणच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते असा अहवाल आरोग्य प्रशासनाकडून प्राप्त झालाय. दरम्यान आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली असून पंचायत समिती ग्रामपंचायतींना या संदर्भात लेखी सूचना करण्यात आल्या आहेत. सह्याद्री टॉप 10 मध्ये या छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील बातम्या. रावरी फॅक्टरी येथे शुक्रवारी रात्री 9:15 नगर मनमाड रस्त्यावर दुचाकी वाहन अडवून एका दाम्पत्याला मारहाण करून रोख रक्कम व दागिने लुटणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी अटक केले. त्यांना रावरी न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गणेश उर्फ अक्षय विजय शिंदे, अजय बाळासाहेब बर्डे, मयूर राजेंद्र पठारे अशी आरोपींची नावे आहेत. आज गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने श्री साईबाबा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुवैद्य पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते गुढीची विधिवत पूजा करून श्री साईबाबा मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली. यावेळी श्री साईबाबा संस्थेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्यांच्या सुवैद्य पत्नी सौ ज्योती हुलवळे, प्रशासकीय अधिकारी विठ्ठलराव बर्गे, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेरके व संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते. कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक शिवाजी खांडेकर व भाजपाचे उपशहर प्रमुख सोमनाथ आहिरे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असून काळे गटाकडून एका मागून एक धक्का देण्याची मालिका त्यांनी सुरूच केली की काय असे चित्र सध्या दिसत आहे. शहरातील भाजपाचे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक शिवाजी खांडेकर व भाजपाचे उपशहर प्रमुख सोमनाथ आहिरे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. 2 दिवसाच्या आत दुसऱ्या नगरसेवक व पदाधिकारी यांच्या प्रवेशामुळे कोल्हे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
तर दुसरीकडे मात्र आमदार आशुतोष काळे यांची शहरातील पकड मजबूत होण्यास मोठी मदत होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष कृष्णा आव्हाड, धरम बागरेचा बाळासाहेब रुईकर, रमेश गवळी, वीरेन बोरावके, अशोक आव्हाटे, विकी जोशी, मुकुंद इंगळे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गायकवाडी धरणातून शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करू नये यासाठी जायकवाडी धरणग्रस्त कृती समितीतर्फे माजी आमदार चंद्रशेखर घुले व माजी सभापती डॉक्टर क्षितिज घुले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन दिले. डब, ढोल, ताशा, झांज, संबळ आदी पारंपरिक वाद्यांच्या जोडीला डीजेसह बँड पथकाच्या सात संगती लाभल्याने श्री क्षेत्र मढी येथील फुलोरा बाग यात्रेत सार्वत्रिक उत्सवाला उधाण आलं. स्पर्धेच्या युगाची आधुनिक वेशभूषा करीत तृतीयपंथ्यांनी ठेका धरला, त्यामुळे तरुणाही जल्लोषात नाचली. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.